नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सा स्टडीवर तुमचे स्वागत आहे. तर आज आम्ही घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक खुशखबर. खुशखबर कशाची? तर पोलीस भरतीमध्ये म्हणजेच पोलीस डिपार्टमेंटमध्ये भरल्या जाणार आहे महाभरती. महाभरती म्हणजे किती पदासाठी? तर ती आहे 8,757 पदासाठी. तर ती होणार आहे 2020. पण ॲक्च्युअलमध्ये पोलीसमध्ये सध्या जवळजवळ 12,000 पदे रिक्त आहे. तर त्या पदामध्ये तुम्हाला भरती होण्यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुमचं जे रिक्रुटमेंट आहे ते 100% परफेक्ट होऊनच जाईल. तर त्यासाठी सर्वात पहिले आपल्याला तर फॉर्म कसा भरायचा, तर फॉर्म भरायचा तुम्हाला या महापोलीस.gov.in या साईटवरून. आणि त्यासाठी शैक्षणिक पात्रता आहे 12वी पास. तर ही जी आहे ही कॉन्स्टेबलसाठी किंवा क्लास 3 आहे. क्लास 2 आणि क्लास 1 तुम्हाला कमीत कमी ग्रॅज्युएशन लागेलच, पण सर्वात जास्त जे पद आहे ते पोलीस भरतीमध्ये 12वी पासवर आहे. तर चला माहिती घेऊयाची. तर सर्वात पहिले वयाची अट. तर पोलीस भरतीमध्ये जर तुम्हाला पोलीस भरती द्यायची आहे, सर्वात पहिले वयाची अट काय आहे? तर वयाची अट आहे खुल्या वर्गासाठी 18 ते 28 वर्षे, आणि मागासवर्गीय म्हणजे रिझर्वेशन किंवा SC ST OBC यांच्यासाठी ती आहे ते 18 ते 33 वर्षे. त्यानंतर उंचीमध्ये यामध्ये कास्टचं नाही, यामध्ये आहे मेल आणि फिमेल म्हणजे पुरुष आणि महिलासाठी. तर सर्वात पहिले महिलांसाठी जर बघितले तर 155 सेंटीमीटर एवढी उंची हाईट पाहिजे, उंची किंवा हाईट 155 सेंटीमीटर. त्यानंतर पुरुषासाठी पाहिजे 165 सेंटीमीटर. किती? 165 सेंटीमीटर. त्यानंतर काय? छाती म्हणजे चेस्ट. चेस्टचं काय आहे? तर पुरुषांसाठी फुगवून म्हणजे पूर्ण फुगवून कमीत कमी 79 सेंटीमीटर असायला पाहिजे. 79 सेंटीमीटरच्या खाली 1 सेंटीमीटर चालणार नाही. त्यानंतर काय? महिलांसाठी हा क्रायटेरिया लागू नाही आहे. त्यानंतर काय? लेखी परीक्षा म्हणजेच जी तुमची रिटर्न होईल, जी रिटर्न आहे यावर्षीपासून जो नियम झालेला आहे 2018-19 समजा, की तुम्ही जेपर्यंत रिटर्न परीक्षा क्रॅक होत नाही तोपर्यंत तुम्ही फिजिकल भरती देऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला हा भाग सर्वात महत्त्वाचा आहे. तर या भागामध्ये काय? तर तुम्हाला मराठी पूर्णच्या पूर्ण जी परीक्षा आहे ती मराठीमध्ये होईल आणि ती 100 गुणाची परीक्षा राहील. तर यामध्ये काय? तुम्हाला 90 मिनिटे वेळ भेटेल, म्हणजे वेळ तुमच्याकडे तसंच जे आमच्याकडून शिकणार आहे, जे हे हा अभ्यास करणार आहे त्यांच्यासाठी हा वेळ खूप जास्त आहे, आणि जे अभ्यास नाही करणार त्यांच्यासाठी धक्का दिवस कमी आहे. तर ठीक आहे, चला मित्रांनो, हा मजाकीचा विषय झाला आहे. तर त्यानंतर काय? विषय आणि गुण. तर कुठले कुठले विषय आहे? अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण, हे आहे विषय. तर या विषयामध्ये काय? सर्व विषयासाठी तुम्हाला 25-25 गुण कंपल्सरी आहे. जसं अंकगणितसाठी 25 गुण, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीसाठी 25 गुण, त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणीसाठी 25 गुण, त्यानंतर मराठी व्याकरण 25 गुण, आणि टोटल मिळून झाले तुमचे 100 गुण. एकूण 100 गुण हे झाले तुमचे 100 गुण. जोपर्यंत तुम्ही ही क्रॅक नाही करत, ही पास नाही करत, तोपर्यंत तुम्हाला फिजिकल देण्याची परमिशन भेटणार नाही. तर ठीक आहे, तर त्यासाठी काय? आता आमच्या एक्सेल स्टडीवर तुम्हाला अंकगणित, MPSC लेवलचं अंकगणित आणि तुमच्या पोलीस भरतीच्या लेवलचं अंकगणितसुद्धा या आमच्या एक्सेल स्टडीवर शिकवल्या जातच आहे. अंकिता मॅडम ते तुमचे क्लास डेली घेतच आहे. तर हा जर तुम्ही सुरुवातीचे व्हिडिओ जरी पाहाल एक्सेल स्टडीचे, सुरुवातीचे काही व्हिडिओमध्येच तुमचा पोलीस भरती सिलेबस जवळजवळ कम्प्लीट होऊन जाईल, जो आपल्या एक्सेल स्टडीवर शिकवलेला आहेच सध्या. त्यानंतर काय? सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, हे सुद्धा एक्सेल स्टडीवर सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीचे व्हिडिओ अपलोड करतच आहे आम्ही. त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी, बुद्धिमत्ता चाचणीमध्ये सुद्धा तुम्हाला अंकगणितमध्ये सोबतच बुद्धिमत्ता चाचणीचे सुद्धा क्लासेस चालूच आहे. त्यानंतर काय? मराठी व्याकरण जे आहे ते अनिल सर तुम्हाला डेली शिकवत आहे. हे जेव्हा तुम्ही आमच्या क्लासरूम किंवा आमच्या चॅनलवरून जर पूर्ण कराल तर हा जो 100चा आकडा आहे आणि 90 मिनिटाचा आहे हा तुमच्यासाठी एकदम सोपी गोष्ट आहे. म्हणून सर्वात पहिले तर तुम्ही आमचं चॅनलवर आजच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर काय? त्यानंतर शारीरिक चाचणीमध्ये काय? तर शारीरिक चाचणी पुरुषासाठी आणि महिलांसाठी थोडा फरक आहे. तर त्यामध्ये पुरुषांसाठी काय? 1600 मीटर धावणे त्याला आहे 30 गुण. टोटल शारीरिक चाचणी आपली 50 गुणाची. 50 गुण कसे वाटले ते बघू. 1600 मीटर धावणे 30 गुण, 100 मीटर धावणे 10 गुण, त्यानंतर गोळाफेक 10 गुणासाठी, हे झाले टोटल 50 गुण. त्यानंतर महिलांसाठी काय? शारीरिक चाचणी महिलांसाठी 800 मीटर धावणे 30 गुण, 100 मीटर धावणे 10 गुण, गोळाफेक इथं 4 किलोचा गोळा आहे आणि त्याला 10 गुण. एकूण गुण हे पण झाले 50. त्यानंतर काय? त्यानंतर परीक्षा शुल्क.
तर सध्या मागच्या वर्षीचा जो परीक्षा शुल्क होता किंवा मागच्या एक्झामचा जो परीक्षा शुल्क होता तो 450 रुपये ओपनसाठी आणि 350 रुपये अदरसाठी होता. तर ही झाली तुमच्या पोलीस भरतीसाठी माहिती. आशा करतो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, माहिती दिलेली समजली असेल. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचं नाव एक्सेल स्टडी आहे, तुम्ही पण त्यालाच लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.